आज आपण पंधरा मिनटांमध्ये होणारा व्हेज पुलाव कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे लांबदाण्याचा एक कप बासमती तांदूळ बासमती तांदळाऐवजी तुम्ही कुठलाही तांदूळ इथे वापरू शकतात तर आता आपण हा तांदूळ एक वेळ पाण्याने धुवून घेणार आहोत स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर यामध्ये तांदळापेक्षा थोडेसे जास्त पाणी घालून अर्धा तासांसाठी भिजत ठेवायचं आहे आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण यासाठी फोडणी तयार करून घेऊयात तर फोडणी करण्यासाठी इथे मी चार चमचे साजूक तूप घेतलंय तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकतात आता यामध्ये सात ते आठ काजू तीन विलायच्या दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे एक चमच्या जिरे चार लवंगा आणि पाच मिरे घेतलेले आहेत आता हे सगळे साहित्य गरम तुपामध्ये घालूयात तुपामध्ये छान तळले गेले आणि या मसाल्याचा कच्चेपणा कमी झाला की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभे तुकडे करून घेतलेला तो घालूयात आणि कांदासुद्धा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत तुपामध्ये छान तळून घेऊयात कांदा, हो कांदा थोडासा सोनेरी तांबूस झाला की याच्यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे आलं लसूणसुद्धा यासोबतच चांगले परतून घ्यायचा आहे म्हणजे याचा पण पन कच्चेपणा कमी होतो यानंतर यामध्ये कमी तिखट असणाऱ्या दोन हिरव्या मिरचींचे तुकडे घालूयात हिरवी मिरची सुद्धा याच्यासोबतच कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे कांदा आलं लसूण आणि मिरचीचा पण पन कच्चेपणा कमी झाला की यामध्ये एक टोमॅटोचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले ते घालूयात टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटोला फोडणीमध्ये चांगले शिजवून आहे टोमॅटो चांगले शिजले गेले की यामध्ये अर्धी वाटी मटार घालायचे आहेत आणि मटारसुद्धा चांगले मिक्स करून घेऊयात यानंतर यामध्ये दहा ते बारा कोबीचे फुले घालणार आहोत सोबतच एक बटाट्याचे तुकडे सुद्धा घालणार आहे आता हे सगळे साहित्य छान मिसळून घेऊया जर तुम्हाला अजून कुठल्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही यामध्ये घालू शकतात आता आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा मिसळल्या गेल्या आहेत या भाज्यांवरती पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूयात म्हणजे या भाज्या चांगल्या शिजल्या जातात तर आता आपले पाच मिनिट झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकतात की आपल्या भाज्या किती मस्त अशा शिजल्या गेल्या आहेत परत एकदा या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये लगेच काही सुक्के मसाले घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा पावभाजीचा मसाला घालायचा आहे पावभाजीच्या मसाल्यामुळे पुलाव एकदम टेस्टी असा होतो आता हे सगळे सुक्के मसाले एक जीव करून घेऊयात जेणेकरून हे मसाले या फोडणीमध्ये छान लागले जातील आता हे सगळे मसालेसुद्धा चांगले मिसळले गेले आहेत या फोडणीमध्ये लगेच आपण भिजत घातलेले तांदूळ होते ते घालूयात तांदूळ अर्धा तास भिजत घातल्यामुळे पुलाव एकदम मोकळा होतो आणि तांदळाचे तुकडेसुद्धा पडत नाहीत तर आता हा तांदूळसुद्धा फोडणीमध्ये चांगला मिसळून घेऊयात आणि तांदूळ चांगला मिसळला गेला की एक कप तांदळासाठी दोन कप पाणी घालायचं आहे जर तुम्हाला माझी पुलावची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका हा पुलाव तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाच्या रसामुळे पुलाव एकदम मोकळा असा होतो त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालून हलक्या हाताने या तांदळाला मिसळून घ्या तांदूळ आणि फोडणी चांगली एकत्र मिसळली गेली की याच्यावरती पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा म्हणजे पुलाव एकदम छान शिजल्या जातो तर आता आपले पंधरा मिनिट झालेले आहेत इथे तुम्ही पाहू शकतात की पुलाव हा किती मस्त असा शिजला गेला आहे जर तुम्हाला गोड भात कसा तयार करायचा याची रेसिपी पाहायची असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकतात तर आता आपला पुलाव बनवून तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज सुद्धा करायला विसरू नका हा पुलाव जसा जसा थंड होईल तसा तसा मोकळा होतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा